मुलांनो तुम्ही गावाला जाताना बघत असाल पावसाळ्यात डोंगर उतारावरून पाणी खालच्या दिशेला येतं पाणी उतारावरून खाली येतं टेकड्या डोंगर हिरवेगार झालेले दिसतात उतारावरून जमिनीवर येणारे काही पाणी वाहून पुढे पुढे जाते काही पाणी जमिनीमध्ये मुरते पावसाळा तीन ते चार महिने असतो आपल्याला लागणारे सर्व पाणी पावसापासून मिळते हे आपण मागील यत्तेत बघितलंय तीन ते चार महिने मिळणारे अनिश्चित पाणी वर्षभर पुरवायचे कसे त्याची साठवण कोणकोणत्या पद्धतीने करतात हे आपण बघूया पाणी काटकसरीने वापरायचे हा मंत्र तर नेहमीच लक्षात ठेवायचा तुम्ही बघितलंय का पाणी कसं साठवून ठेवतात ते सांगा बरं काही जुन्या पद्धती आहेत काही नवीन पद्धती आहेत बरोबर विहिरी नदी बंधारा तलाव हौद धरण शेततळे विंधन विहिरी पाणपोई पावसाचे पाणी जमिनीत मुरते जिथे जास्त प्रमाणात मुरते ती जागा खणतात तिथे जमिनीखाली पाणी मिळाले तर नंतर त्यावर गोलाकार आकाराची दगडाची बांधणी करून विहीर बांधतात ही झाली जुन्या पद्धतीची विहीर आता विंधन विहीर म्हणजे जमिनीखालचे पाणी पंपाद्वारे विजेचा वापर करून वरती काढतात त्यांचा घेर मात्र लहान असतो घेर म्हणजे गोल आकार तुम्ही गडावरती किल्ल्यावरती फिरायला गेला असाल तर तुम्हाला लोकांसाठी पाणी वापरण्यासाठी मोठे तलाव दगडात खोदलेली टाकी दिसतील किल्ल्यावरच्या लोकांची पाण्याची गरज भागवण्यासाठी तलाव टाकी हौद याचा वापर करत काही शहरांमध्ये जुने तलाव अजून बघायला मिळतात आजही तलाव हौद याचा वापर करतात आता शेततळे ही पाणी साठवण्याची नवीन पद्धत आली आहे गावागावांमध्ये यांचं प्रमाण जास्त दिसतात त्या पाण्यावर शेतीची कामं होऊ शकतात करून बघा तुम्ही ज्या परिसरात राहता तिथे पाणी साठवण्याच्या जुन्या व्यवस्था आहेत का ते बघा त्यांच्या नावांची नोंद करा त्या व्यवस्था चालू आहेत का बंद आहेत त्याची नोंद घ्या पाणी साठवण्याची सर्वात मोठी नवीन व्यवस्था म्हणजे धरण धरणात साठा जास्त करता येतो वर्षभर त्या पाण्यावर शेती पिकवतात वीज निर्मिती करता येते महाराष्ट्रात चार ते पाच मोठी धरणे आहेत महाराष्ट्रात एकूण धरणे अठराशे वीस इतकी आहेत कोयना उजनी भातसा वैतरणा ही मोठी धरणं आहेत करून बघा नकाशावर धरण अशी खूण असलेल्या शहरांची गावांची नावे बघा आपल्या महाराष्ट्रासाठी कोणत्या धरणात वीज निर्मिती केली जाते तुम्हाला माहिती आहे का शोधा बरं आपल्याला तहान लागल्यावर पिण्यासाठी पाणी लागत ते आपण वेगवेगळ्या भांड्यांमध्ये साठवतो रस्त्याच्या कडेला गार पाणी पिण्याची सोय केलेली असते त्याला पाणपोई असं म्हणतात मोठे मातीचे रांजण वापरून साठवणूक आपण करू शकतो सारांश पाणी महत्वाचा घटक आहे पाणी साठवणे पुरवून वापरणे आवश्यक आहे पाणी पावसापासून मिळते म्हणून ती नैसर्गिक संपत्ती आहे तिचा वापर काटकसरीने करणे गरजेचे आहे पाणी साठवण्याच्या काही जुन्या काही नवीन पद्धती आहेत शेततळे विंधन विहिरी यांचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी अनेक योजना असतात पारिभाषिक शब्द शेत तले विंधन विहिरी धरण पाणपोई स्वाध्याय तुम्ही कोरडी माती ओली माती तयार करण्याचा प्रकल्प करा निरीक्षण करा आणि लिहा पाणी शब्द असणाऱ्या दोन म्हणी शोधा घरात पाणी साठवण्यासाठी कशा कशाचा वापर करतात त्या सर्व वस्तूंची नावं लिहा